नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अर्थशास्त्र या विषयामध्ये स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्राला समग्र अर्थशास्त्र असे म्हणतात, त्याची पार्श्वभूमी काय आहे याची माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितली. तर या व्हिडिओमध्ये स्थूल अर्थशास्त्राची म्हणजे समग्र अर्थशास्त्राची व्याप्ती आपणास पाहायची आहे. तर या अगोदर आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय याचे पुनश्चा काही व्याख्यांकडे आपण बघूया. तर आपल्या भाषेमध्ये मोठ्यात मोठ्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आहे, आणि लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र आहे. हा फरक तुमच्या लक्षात आलेला आहे. मग स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आपण बघितलेली आहे, यामध्ये मोठ्यात मोठ्या घटकांचा राष्ट्रीय उत्पन्न, एकूण मागणी, एकूण पुरवठा या मोठ्या घटकांचा अभ्यास केला जातो. यावरून आणखी एक व्याख्या तयार करता येईल, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय, किंवा अर्थव्यवस्थेचे स्थूलदर्शी अध्ययन म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. या व्याख्येवरून आपणास असे पाहिजे आहे की या स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती किती आहे, कशी आहे, याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, कदाचित टिपा द्या किंवा चार मार्काच्या प्रश्नासाठी प्रश्न येऊ शकतो, त्यासाठी व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. मग स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पहिला विषय आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. सर्वात महत्वाचा मुद्दा आणि अभ्यास विषय किंवा व्याप्ती म्हणून जरी ओळखलं, व्याप्ती किंवा अभ्यास विषय असा जरी मुद्दा आला तरी त्या ठिकाणी घाबरून जायचं नाही. कदाचित असाही प्रश्न येऊ शकतो व्याप्ती किंवा अभ्यास विषय. अभ्यास विषय म्हणजेच व्याप्ती आहे, कारण कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो म्हणजेच अभ्यास विषय. मग पहिला जो अभ्यास केला जातो तो उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत. अत्यंत महत्त्वाचा रिकाम्या जागांसाठी सुद्धा येऊ शकतो की स्थूल अर्थशास्त्र हे उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणून ओळखले जाते. कारण त्यासाठी सुद्धा येऊ शकतं. मग का ओळखलं जातं, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र मागणी व समग्र पुरवठा यांचा अभ्यास करून म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये समग्र म्हणजे एकूण किंवा स्थूल देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एकूण मागणी किती आहे आणि त्याप्रमाणे एकूण पुरवठा होतोय का याचं विवेचन स्थूल अर्थशास्त्र करतो, आणि त्यावरून उपभोग फलन. उपभोग म्हणजे काय आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे वेगवेगळे घटक आहे त्या घटकांचा उपभोग किती आहे त्याची त्याचा अभ्यास यामध्ये केला जातो, किंवा त्यांची सुरुवात कुठून होते याची माहिती या अर्थशास्त्रामध्ये दिली जाते. तसेच गुंतवणूक फलन म्हणजे उपभोग फलन किंवा उपभोगावर जो खर्च करण्यासाठी किंवा वजा जातात, काही संस्था असतील, काही घटक असतील, ते काय करत असतात, गुंतवणूक करत असतात. मग त्यावरून त्यांचं उत्पन्न व रोजगार काय केला जातो ठरविला जातो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र मागणी, समग्र पुरवठा, उपभोग फलन व गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करून उत्पन्न व रोजगार ठरविला जातो, किंवा उत्पन्नावरून रोजगार ठरविला जातो. यासाठी अर्थव्यवस्थेचे उत्पादन किती आहे, त्या उत्पादनामधून उत्पन्न किती मिळते, आणि त्या उत्पन्न म्हणजे किंवा ते उत्पन्न म्हणजे अर्थव्यवस्थेचा एकूण रोजगार होय. म्हणजेच रोजगाराची पातळी निश्चित करण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचा विचार करावा लागतो, आणि उत्पादनातून आपल्याला काय मिळत असतं, उत्पन्न मिळत असतं, आणि ते उत्पन्न म्हणजेच आपला काय आहे, रोजगार. आलं लक्षात? म्हणून एवढ्याचा अभ्यास करून स्थूल अर्थशास्त्र काय करत असतं, रोजगार निश्चित करत असतं. म्हणून स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणून ओळखले जाते. आणि सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची ओळख काय आहे, मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत म्हणून ओळख. कारण काय, तिथं वस्तू व सेवांच्या किमती निश्चित केल्या जातात. मात्र इथं काय आहे, उत्पादनावर उत्पन्न आणि उत्पन्नावरून रोजगाराची पातळी निश्चित करण्यासाठी हे सिद्धांत पडताळले जातात. म्हणून स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणून ओळखले जाते.
स्थूल अर्थशास्त्राचा अत्यंत महत्त्वाचा अभ्यास विषय म्हणजे उत्पन्न व रोजगार सिद्धांत होय. पहिला अभ्यास विषय किंवा व्याप्तीतला पहिला मुद्दा लक्षात आला सर्वांच्या. तर दुसरा मुद्दा आहे सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाद. अभ्यास विषयामध्ये किंवा व्याप्ती, व्याप्ती म्हणजे काय आहे, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो किंवा कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये पहिला उत्पन्न व रोजगार सिद्धांत, दुसरा सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाद. आता सर्वसाधारण किंमत पातळी किंवा किंमत सिद्धांत व भाववाड याचा अभ्यास का केला जातो किंवा याचे सिद्धांत का केले जातात, कारण त्या ठिकाणी देशामध्ये जे व्यापार चक्र आहे ते सतत फिरत असतं. ती जी झाली की मंदी, मंदी झाली की तीज, अशी परिस्थिती आपण बघत असतो की व्यापार चक्राचे चाक आहे तीज आणि मंदी, ते काय होत असतात, सतत फिरत असतात. आता आपण बघतो की आताच्या कालावधीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचा संकट आहे किंवा मंदीचा कालावधी आहे. मग स्थूल अर्थशास्त्र याचाच अभ्यास करतं, कशाचा, की आर्थिक तीजी म्हणजे भाववाढ आणि मंदीची काय. देशामध्ये जर तीजीची परिस्थिती आली असेल तर का आली, तिची कारण, जर तिजीची परिस्थिती आली असेल तर का आली, तिची कारणे स्थूल अर्थशास्त्र शोधतो. आणि आर्थिक तिजी जर आली असेल किंवा भाववाढ आली असेल तर त्याचे परिणाम काय होतात देशाच्या अर्थव्यवस्थेवर, या भाववाढीचे परिणाम काय होतात याचाही अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. आणि ते परिणाम जास्त निगेटिव्ह होऊ नये म्हणून त्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील याचंही विवेचन स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जातं. हे झालं तिजीच्या बाबतीत. काय सांगितलं मी, जर देश असं गृहीत धरा की देशाच्या अर्थव्यवस्थेवर तिजीचं संकट आहे किंवा तिजी आहे अर्थव्यवस्थेमध्ये, तिजी म्हणजे भाववाढ आहे, वस्तूंच्या किमती वगैरे वाढ, तर अशा वेळेस ही भाववाढ का झाली म्हणजे याची कारणं शोधले जातात. स्थूल लक्ष अर्थशास्त्र काय करतं, याचे कारण शोधतो. त्यानंतर तिजीमुळे काय परिणाम झाले आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील याचं विवेचन याच्यामध्ये केलं जातं. ज्या पद्धतीनं आर्थिक तिजीची कारणे, परिणाम आणि उपाययोजनांचा अभ्यास स्थूल लक्ष अर्थशास्त्र करतं, त्याच पद्धतीनं मंदीची देखील कारणे, परिणाम आणि उपाययोजना स्थूल अर्थशास्त्रामध्ये केल्या जातात. म्हणून सर्वसाधारण किमतीचे सिद्धांत व भाववाढ हा देखील स्थूल अर्थशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. जरी देशाच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचं संकट किंवा मंदी आलेली असेल, म्हणजे भाव कमी होतो, वस्तू सेवांच्या किमती खूप कमी होतात, मग का कमी झाल्या, मंदीचं संकट का आलं म्हणजे काय, आणि मंदीचं संकट आल्यामुळे अर्थव्यवस्थेवर काय काय परिणाम झाले त्याचाही अभ्यास स्थूल लक्ष अर्थशास्त्र करतो. आणि मंदीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील याचंही विवेचन स्थूल अर्थशास्त्र करतो. म्हणून स्थूल अर्थशास्त्राचा अत्यंत महत्त्वाचा हा दुसरा अभ्यास विषय आहे. तिसरा अभ्यास विषय आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. वृद्धी आणि विकास या जरी वाढीच्या संदर्भात दोन संकल्पना असल्या तरी त्या भिन्न आहे हे आपण आता 11वी मध्ये पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास. तरी पण पुन्हा एकदा आपण जाणून घेऊ की वृद्धी ही नैसर्गिक वाढ आहे तर विकास हा मानव निर्मित वाढ आहे. आता थोडीशी लिंक लागली असेल, वर्ष झालं मध्ये दोन तीन महिने सुट्ट्या गेल्या त्यामुळे कदाचित आपण थोडस विसरलो असेल, पण थोडासा क्लिव दिल्यानंतर निश्चित लक्षात येतं. वृद्धी ही नैसर्गिक वाढ आहे तर विकास काय आहे, मानव निर्मित वाढ आहे. त्याच पद्धतीने आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक वाढ आहे तर विकास हा गुणात्मक, विकास गुणात्मक संकल्पना आहे. ही पण माहिती आपण आता 11वी मध्ये घेतलेली आहे. मग स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्र आर्थिक वृद्धी व विकासाच्या सिद्धांताचा अभ्यास करतो. आता वृद्धीच्या संदर्भात किंवा विकासाच्या संदर्भात कोणकोणते सिद्धांत अभ्यासून स्थूल लक्ष अर्थशास्त्र अभ्यास करतो याची माहिती आपण बघू. जगामध्ये जे अविकसित देश आहेत, अजूनही त्यांचा विकास झालेला नाही, अशा देशांमध्ये काय करत असतो की दारिद्र्य व मागासलेपणा आलेला असतो. मग याची कारणे व त्यावर उपाययोजना शोधण्याचं काम स्थूल अर्थशास्त्र करतं. म्हणजे जगामध्ये काही देश अविकसित आहेत,
काही विकसनशील देश आहे तर काही विकसित राष्ट्र आहे. मग जे अविकसित आहे म्हणजे पूर्ण मागासलेले आहे त्यांचा कोणताही विकास झालेला नाही. तर अशा देशांमध्ये दारिद्र्य मोठ्या प्रमाणात असतं. मग या दारिद्र्य किंवा मागासलेपणाची कारण स्थूल अर्थशास्त्र शोध. हे देश का अविकसित आहे, त्यांचा विकास का झालेला नाही याची कारण शोधत आणि त्यांचा विकास किंवा त्यांचं राष्ट्रीय उत्पन्न वाढविण्यासाठी काय करत असतं, उपाय योजना शोधत असतं. म्हणून हा देखील एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. हे झालं अविकसित राष्ट्रांच्या बाबतीत. त्याच पद्धतीनं विकसित राष्ट्रांमध्ये सुद्धा विकसित राष्ट्रांचा सुद्धा स्थूल अर्थशास्त्र वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करतात. तर विकसित राष्ट्र म्हणजे त्या देशांचे राष्ट्रीय उत्पन्न भरमसाठ वेगाने वाढत आहे किंवा वाढत चाललेले असते. मग या देशामध्ये जी वाढती उत्पादन क्षमता आहे, या वाढत्या उत्पादन क्षमतेचा कार्यक्षम वापर कसा करता येईल आणि आणखीन कार्यक्षम अर्थव्यवस्था त्या देशांची कशी बनवता येईल याचं विवेचन स्थूल अर्थशास्त्र करतं. म्हणून तिसरा आणि महत्त्वाचा अभ्यास विषय आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. विकासाचे सिद्धांत विकसित राष्ट्रांसाठी येतात तर वृद्धीचे सिद्धांत अविकसित राष्ट्रांसाठी केले जातात किंवा पडताळले जातात. म्हणून आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत पडताळून देशाच्या अर्थव्यवस्था प्रबळ करण्याचं कार्य स्थूल अर्थशास्त्र करतो. म्हणून हा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. चौथा अभ्यास विषय आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. विभाजन म्हणजे वेगवेगळे पाठ, म्हणजे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे किंवा देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते एकूण राष्ट्रीय उत्पन्न कोणकोणत्या घटकांमध्ये विभागलं जातं, त्याची वाटप कशी असते, साधन सामग्रीच्या वाटपाशी निगडीत अभ्यास स्थूल अर्थशास्त्र कर. मग यामध्ये रिकार्डो कार मार्कस हे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत यांनी राष्ट्रीय उत्पन्न देशामध्ये जे एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सामाजिक घटकांचा सापेक्ष वाटा कसा ठरतो याचं विवेचन रिकार्डो व कार मार्कस यांच्या सिद्धांतामध्ये केलेलं आहे. त्याच पद्धतीनं कॅलेकी व कॅलडॉर यांनी विभाजनाचे सिद्धांत किंवा स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत मांडताना राष्ट्रीय उत्पन्न देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. राष्ट्रीय उत्पन्नात वेतन व नफा यांचा सापेक्ष वाटा कसा ठरतो, वेतन व नफा यांचा सापेक्ष वाटा कसा ठरतो याचं विवेचन समग्रलक्षी सिद्धांतामध्ये कॅलेकी व कॅलडॉर यांनी केलेलं आहे. म्हणून विभाजनाच्या समग्रलक्षी सिद्धांतामध्ये रेकॉर्ड असतील, कार्ल मार्क्स असतील, कॅलेकी असेल व कॅलडॉर असेल यांनी काय केलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या विभाजनाचा विचार केलेला आहे, मांडलेला आहे. म्हणून विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत हाही देखील एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. यावरून आपल्या असं लक्षात येतं की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जे राष्ट्रीय उत्पादनाचे घटक आहेत कोणकोणते आहेत, भूमी आहे, बरोबर आहे का नाही, त्यानंतर श्रम आहे, आणखी भांडवल आहे आणि संयोजक आहे. हे जे उत्पादनाचे घटक आहे या उत्पादन घटकांना मिळणारे मोबदले कोणकोणते आहे, खंड, वेतन, व्याज आणि नफा या घटकांचा मोबदला कसा विभाजित होतो किंवा या घटकांचा या मोबदल्यांचा सापेक्ष वाटा कसा ठरतो याचा पडताळा किंवा याची पडताळणी या सिद्धांतामध्ये केली जाते. म्हणून स्थूल अर्थशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यास विषय विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत होय. यावरून आपल्या असे लक्षात येते की स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्ती व अभ्यास विषयावरून असे लक्षात येते की स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. केवळ एका देशाची नाही तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करतं. यावर असे लक्षात येतं की मोठ्यात मोठ्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र, संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित असणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र याची व्याख्या पण आपल्याला करता येईल. यावरून स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय किंवा व्याप्ती या व्हिडिओच्या माध्यमातून
आपणास चांगल्या पद्धतीने समजले असेल, जरी काही मुद्दे समजले नसेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट्स करा आणि या व्हिडिओला सबस्क्राइब करा आणि लाईक करा, म्हणजे पुढील जे व्हिडिओ असेल ते व्हिडिओ आपल्याला चांगल्या पद्धतीने काढता येतील। सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघून ज्या नोट्स आहे त्या व्यवस्थित आपल्या बॉईमध्ये लिहून ठेवायचे आहे, यानंतर पुढील व्हिडिओमध्ये पुढील संकल्पना आपण अभ्यासणार आहोत, तोपर्यंत थांबूया।